सोलापूर महापालिकेतील विविध संवर्गातील जवळपास 300 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी नागपूरच्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात केली. तसेच मुंबईत महिलेवर अत्याचार करणाऱ्या भाजप पदाधिकारी अश्वजीत गायकवाडवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करावा, पीडितेला न्याय द्यावा. नागपूर विधिमंडळ अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे यांनी अशी मागणी केली आहे. त्यांना कायम करण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 25 जानेवारी 2022 बैठक झाली होती. त्यानंतर महानगरपालिका सोलापूर यांनी शासनाला प्रस्ताव पण पाठवला होता, पण त्यानंतर नगरविकास विभागाकडून यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाहीये. म्हणून मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करू इच्छिते औचित्याच्या मुद्द्याद्वारे की ह्यावर लवकरात लवकर कारवाई होऊन हे जेवढे जवळजवळ 300 कर्मचारी आहेत त्यांना कायम करण्यात यावं. अध्यक्ष महोदय, इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे. 2 दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजीत गायकवाड हे एमएसआरडीसीचे एमडीचे चिरंजीव पण आहेत, पण मला माझा औचित्य एवढा मोठा नव्हतं आणि एवढं काय. अध्यक्ष महोदय, ह्यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं, त्यामुळे त्या महिलेचा एसआयटी मध्ये दादा त्या महिलेवर एसआयटी मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही. 307 अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिनी ती कंप्लेंट केलेली, पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजीत गायकवाडला काल बेल मिळाली. 307 अटेम्प्ट टू मर्डर दादा, या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं, गाडी तिच्यावर मुद्दामून घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्ट टू मर्डर नाही. काल या व्यक्तीला तिला बेल त्याला बेलवर सोडण्यात आलं. कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एसआयटी मध्ये घेण्यात येत नसेल तर शासनाने याच्या दखल काय, शासनाने हा दखल घ्यावी आणि त्यावर तो पुन्हा एकदा रिन